आता सर आपण असं मी बघितलं की 1800 काळामध्ये ते असं चालत असतंय की कुठनं आदिवासी कुठनं आणलंय मागून मानव 1800 काळामध्ये तू का बसली नाही, तू का गेली नाही, त्याला प्रश्न पडला. आता ती घोडा पहिला घोड्या बसायच्या सगळ्या धरा धरा हात दोन
त्याची पहिली पायरी दुसरी पायरी मग तुम्ही झालं परत हलता हलता हे काय रचना होत शिवाजी आज ही काळ जातून जात नाही मी करवून घेणार आहे तुमच्याकडून मॅडम खरे मारे पश्चिमी मारे काही तर असते ना माहित नाही पण असतंय पद्धतीवर कसलं आम्हाला शिकवलं आपण आता कसं म्हणताय त्या वेळेला समुद्राच्या वर्षा भागात वर्षा पट्ट्यात अरे समुद्र ह्याला माहित नाही त्यानं गावची आटलेली नदी बघितली आणि ह्याला सांगायला समुद्राचा वरचा पट्टा किती दूर आहे बघा वास्तवतेपासून वास्तवताच नाही ह्याला संपतंय ना म्हणजे लय बोलताय हो संप ना काय वास्तवता नाही मॅडम असे अभ्यास केले त्यावेळेला मतलबी वारे आणि खारे वारे त्यांचा वेळेला संगम असतो तर खाऱ्या वाऱ्यामध्ये जे आद्र असत त्याच्या बाला कधी कळालं नाही ह्याला काय करणार अरे आम्हाला मॅडम येते नाश करायचे आई शपथ नाश करायचे सर केलं की आम्ही फोन करणार नाही त्याला इथंच हगवायला लागल्याशिवाय राहणार नाही क्या पाय माझा आईच्या डब्याचा आता मला सांगा कोण टाकतो पुढचा पॉईंट मी जे करायला लागलोय तुम्हाला विचित्र विदूषक वाटतो का वाटतो जर मी विचित्र विदूषक जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही तर त्यांचे शिक्षक आहे लक्षात घ्या तुम्ही कसे वाटू शकता असं काय पाहिजे का तोच अरे बाळ कोणाच आहे ओके शूटिंग केले का ओके सर थँक्यू बाळ इथून तिथपर्यंत गेलं पप्पाचं रक्षण होत याला म्हणतात ज्ञान रचनावर विसरून गेलं सर इथं आपण आपलं घर विसरतो पोर विसरतो सगळं काय विसरतो आणि पूर्णपणे गुंग होतो तर हा आज ज्ञान रचनावर सर याच्या वर्गात नष्ट आले आल्या केलं की काय कळायचं काय काय कळाय ना असं करायचे ठम य ठम तसा तिसऱ्या वेळेला अभ्यास करायचं य ठम आपोप करायचो सर म्हणायचे कारण असाच चालत आला आपचं खा य असेच जर अभ्यास केलं तर स्वतःच्यावर संकट आलं अहो साहेब म्हणाले राजा तुम्ही जाताय तर कोणाला पटवायचं राजा म्हणाले सारखं सारखं कशाला कोणाला पटवायचं आम्ही जातो अफजल खानाला विधवा काढल्या पोरं म्हणतील उलट्या करून खुपसून गेलो तू एवढा येत न जा कसं शिकवायचं तुम्हाला कसं शिकवायचं कोणी सांगू नये का माहिती ज्ञान एवढं प्रचंड भांडार भरलेलं आहे कुणीच सांगू नये पण शिकवताना ती धार पुन्हा कशी आणायची का शिकवायचं का शिकवायचं कशासाठी शिकवायचं त्या पोराच्या काळजात शिकण्यासाठी मग त्यासाठी जर अंगाला थोडासा अभिनयाचा वापर केला तर लक्षात घ्या देव म्हणत इकडे ये इकडे ये ज्यासाठी साला पाठवलं होतं तिथेच करून आलास आय लव यू देव म्हणणार म्हणणार आवाज कधीच सकत नाही आणि याचा सर असं करायला येतो
कशा तुला सांगतो तर पार ठरली तर त्याचा आखडाच खडत होत सोनाचं करायचं आयुष्यात पण कधी आपण आपण फक्त ज्ञानदर्शनावर शिकतो येतात शिकवायला त्यांना डायस काय सोडलं ना पीपीटी काय सोडली ना डायस कळाला ना पीपीटी कळाले काय असं करत होत ते बरं होत एवढं इतिहासातून ठेवायचं असं दंड आणि असं पाय हे म्हणायचं दुसरा तेवढाच असतोय रे दोन्ही पाय सारखंच असत्या आणि असा हसवा लागला ठम आणि हसायला लागला सर हसायचे तसं आम्ही पण पण म्हणावं शिवाजी माझ्याकडे बघायला घ्या मग तुला सांगतो तुला सांगतो राजाचं गेलं चालत असं चालायचं राजा चालत गेलं राजा चालत गेले आणि राजाने राजाने आलिंगन दिलं आपल्या घराला घात केला बशा बशा म्हणजे मी तसं मी ह्यांच्यावर होतो तेव्हा सगळ्याला घेऊन जाय असं हा आणि आपल्या घराला घात केला दाबले 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 तसं आम्हाला सर आता कसं होणार थांब जरा पुढं जाय कमी आहे थांब दाबले आणि महाराजाने काढली मित्रवा खूप असली खाच्या पाड खाली पुन्हा सध्याला उठवायचे सध्या सांग सध्या उठला सध्या असं करायचं सर म्हणायचं ते म्युझिक आहे ते पेपरातल्या असं नाही